मऊदा वॉरियर्स क्रिकेट टीम द्वारा दिनांक 28 नवंबर से 5 दिसंबर तक क्रिकेट सामने का आयोजन किया गया। इस सामने में विविध गांव की 22 टीमें शामिल हैं। इस क्रिकेट सामने का उद्घाटन नागपुर जिला राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष शिवराज बाबा गुजर के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर दयालनाथ नानवतकर, संजय गेटे, सूरज बारपात्रे, साजन पसरकर और भारी संख्या में क्रिकेट प्रेमी उपस्थित थे। त्याच्या उद्घाटनाप्रसंगी मौदा पोलीस स्टेशनचे PI साहेब खराबे साहेब, नवभारतचे पत्रकार नानाभाऊ नानडकर, संजय पसरकर व सर्व उपस्थित नानादेवी व मौदा तालुक्यातल्या अनेक टीमा इथं आज क्रिकेटच्या सामन्याला उद्घाटनाप्रसंगी उपस्थित झालेले आहे। ग्रामीण भागामध्ये एक थोडस दुःखाची अशी बाब आहे की ग्रामीण भागामध्ये जसं क्रिकेट बऱ्याच प्रमाणात क्रिकेटचं प्रस्थ आहे, परंतु त्याचप्रमाणे आपले जे देशी खेळ आहेत कबड्डी खो खो हे थोडेसे विलायत जात आहे असं वाटत आहे। याच बरोबर असं सांगणं आहे आजच्या प्रसंगी मला ह्या आयोजकांना की ज्या पद्धतीने त्यांनी क्रिकेटचे सामन्याचे आयोजन केले त्याच पद्धतीने खो खो आणि आपले कबड्डीचे सामने देखील त्यांनी आयोजन करावे। आणि आजच्या आज जी खरंच गरज आहे विद्यार्थ्यांना आणि मुलांना युवकांना की शरीराचा व्यायाम झाला पाहिजे। दिवसभर आज युवक आपण बघितले असाल मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये जास्त व्यस्त असतात, थोडं शारीरिकदृष्ट्या त्यांनी असा व्यायामाच्या दृष्टीने म्हणा असे चांगले खेळाचं आयोजन केलं पाहिजे आणि अशाच प्रकारचे आयोजन ह्या लोकांनी भविष्यात करावं युवकांनी, हीच मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। मौदा से BCN न्यूज के लिए संजय गिरडे की रिपोर्ट।